जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून रोज या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत. याबाबत तक्रार करूनही जाणून बुजून संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी विनोद पाडर यांनी आज अनोखे आंदोलन करून सर्वांचं लक्ष वेधलंय. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी विनोद पाडर यांनी खड्डेमय रस्त्यावर लोटांगण आंदोलन केले. तसेच रस्ता दुरुस्त न झाल्यास या खड्ड्यात स्वतः जाळून घेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. विशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा मुक्ताई नगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रस्ते दुरुस्तीसाठी कालच आढावा बैठक घेतली व 3 दिवसात काम सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिलाय. संबंधित ठेकेदार जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्यास त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असंही आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी तालुका प्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, उपजिल्हा प्रमुख कलीम शेख यांच्यासह शहर प्रमुख हर्षल बडगुजर आदी उपस्थित होते. स्वर्गसुख आणि नरकातला यातील फरक मी तुम्हाला सांगतो. स्वर्गसुख जर घ्यायचं असेल तर बोदवड ते मुक्तनगर आणि बोदवड ते जामनेर हे झालं स्वर्गसुख. आणि नरकातला जर भोगायचे असतील तर बोदवड साडसिकी भांडखळ रस्ता आणि बोदवड मलकापूर रस्ता हा नरकातला आहे. ह्या मुद्दाम आमदार बदनाम व्हावे, आमदाराच्या काळात रस्त्याची अवस्था अशी मुद्दाम व्हावी याकरता मुद्दाम ठेकेदार हे एकनाथ खडसे समर्थक असल्यामुळे याच्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करतायत. हे वारंवार सूचना देऊन सुद्धा 1.5-2 महिने झाले आम्ही निवेदन देऊन पण कुठलीच दखल घेतली नाही. अपघाताची मालिका दोन्ही रोडने सुरू आहे. जवळजवळ 10-15 लोक या रस्त्यामुळे मृत्यूमुखी पडले आहे. महिला मृत्यूमुखी पडली. काल संजय ठाकरे नावाच्या एका ग्रस्ताचा बॉल्ट पिसला, त्याला 1 लाख रुपयाचा खर्च आहे. मला एक समजत नाही हे ठेकेदार कसाही जो असतो ना त्या पोटची आहे. कारण यांना हृदयच नाही आहे, यांना दयामाया नाही आहे. हे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी शिवसेनेच्या वतीने करीत आहे. मी आज लोटागण आंदोलन या रस्त्यामधून केलं, गड्ड्यामधून. या आंदोळी दखल जर नाही घेतली याच गड्ड्यामध्ये मी काही दिवसानंतर स्वतःला जाळून घेईल ही सूचना सुद्धा मी प्रशासनाला व संबंधित ठेकेदार या ठिकाणी देतो. सुनील आराग, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव.